इथं मी दोन कैरी घेतलेला आहे, असं निभर असलेलं घ्या, मऊ झालेलं घेऊ नका. आता ह्याच्यावरलं मी सांडटं काढून घेणार आहे. असं हे जर तुम्हाला करायचं असेल तर कुकरमध्ये शिजून घ्या, सालटं आपोआप निघतं, पण हे प्रोसिजर लवकर होतं. असं मी हे करून असंच एका पातेलात घालत आहे. गॅस लावून घेत आहे मी. हे जरा एक 5 ते 10 मिनिट शिजून घ्या. मी ह्याच्यासाठी 1 कप घेतलेला आहे, पण मी 1/2 कप पाणी घालत आहे. ते जितकं हे होतं तेवढं पाणी घालून घ्या. हे असं शिजून घ्या 5 ते 10 मिनिटं. नंतर ना मी हे झाल्यावर तुम्हाला पुढचं प्रोसिजर सांगते. झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे. आता हे थंड करायला ठेवणार आहे मी. आता सध्या मी 1 आणि 1/2 कैरीचंच करत आहे, कारण माझी मुलं खायला मागत होते म्हणून मी ते खायला दिले त्यांना. आणि ते साल्ट टाकायचं नाही आहे, त्याचं मी उद्या तुम्हाला त्याची चटणी दाखवत आहे. इथं मी आणि दुसरं हे ठेवलेलं आहे. 1 कपला थोडंसं पाणी कमी आहे बघा, कारण माझं 2 आंबे असेल तर 1 कप घाला पाणी तुम्ही. आणि साखर ते कैरी आंबट आणि गोडवर डिपेंड आहे, त्याच्यावरून तुम्ही साखर घाला. मी इथे साखर घालत आहे, माझी थोडी कैरी गोड आहे म्हणून इतकंच घालत आहे मी. आता हे साखर विरघळतोपर्यंतच हे करून घ्या, खूप पाक करू नका. 1 धार आलं की झालं. हे मिक्सरला घालून घेते मी. हातानं पण की उंचलं तर होतं हे, पण मी मिक्सरला घालणार आहे कारण पुदिना वगैरे घालणार आहे ह्याच्यात. तर एवढं मी पुदिना घेतलेला आहे. त्याच्यातच मी थोडं मीठ घालत आहे. जिरे पावडर घालत आहे. हे पचनक्रिया हे करण्यासाठी चांगलं असतं म्हणून मी घालत आहे. वरून पण घातलं तरी चालेल तुम्ही शरबत करताना. आता हे मी मिक्सरला फिरून घेते. असं झालेलं आहे बघा बारीक. मी आता हे ह्याच्यामध्ये घालून घेते. इथं झालेलं आहे, ह्याच्यातच हे घालून घेणार आहे. हे छान फिरून घ्या तुम्ही. तुम्हाला जवळून दाखवते थोडं. उन्हाळ्यामध्ये आपलं गर्मी थोडंसं बाहेर पडण्यासाठी हे खूप छान आहे शरबत. कैरीचं पन्ना पण म्हणतात ह्याला. 2 ते 3 मिनिट मी ह्याच्यात हे करून घेते. हे थोडंसं मी पाणी घालून ह्याच्यात घालून घेणार आहे. हे झालेलं आहे बघा. मी आता हे थंड करून घेते, मग चाळणीमधून सोडून घेणार आहे. अशा पद्धतीचे होतं हे. हे गाळून घेणार आहे मी नंतर ना. ह्याच्यामध्ये तुम्ही मेरेपूड पण घालू शकता. मी जेव्हा शरबत करायचं तेव्हाच घालणार आहे. हे करून थंड करू ना एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा वर्षभर. कधीही तुम्हाला शरबत प्यायचं असं वाटलं असेल तर लवकर झटपट होतं ते शरबत. हे ऑलरेडी करून ठेवायला पाहिजे लागते तुम्हाला. चला तर हे थंड होऊ द्या. आता हे चाळणीत घालून घेत आहे मी. सगळं सोडून घेत आहे. Yeah.
कलर कसा आलेला आहे, किती छान आलेला आहे। हे मिक्सरला घातला असला तर ते असं कलर येत नाही जास्त, म्हणजे आंबा तसंच घातलं ना शिजून तसं होत नाही। आता मी ह्याच्यावरच मेरे पूड टाकत आहे। आता एक एक मी बर्फ टाकत आहे ग्लासमध्ये। ते असंच फिरून घेणार आहे। दोन दोन चमचे घाला। हे आपल्याला लूज मोशन वगैरे होतं ना त्यावेळेला खूप छान असतं हे शरीराला, त्यावेळेला तर हे सरबत नक्की प्या। आता मी पाणी घालत आहे। मी आणि थोडं घालत आहे कारण माझे ग्लास खूप मोठे आहेत म्हणून। बघा माझं झालेलं आहे इथं। बघा माझं झालेलं आहे। मी वरून उगू जिरेचं पावडर टाकत आहे स्वाद छान येतं म्हणून। बघा करीचं पन्ना तयार आहे माझं। कशी वाटली मला रेसिपी तुम्ही कमेंट करून आणि लाईक पण करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज। चला तर मग मी टेस्ट करून सांगते तुम्हाला, टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालेलं आहे। खूप मस्त झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे। साखर मीठ वगैरे आपण लिंबूचं सरबत करतो तसं कैरीचं फ्लेवर येत आहे ह्याच्यामध्ये। आणि मी सांगत आहे म्हणून तुम्ही हे करू नका, तुम्ही करून बघा आणि ते पिल्यावर मला ते जर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कसं झालेलं आहे म्हणून। तर चला तर मग बाय बाय।